चला कसे आहेत सगळे। तर आजच्या आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत। इथून पुढे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, आतापर्यंत आपण जे जे ग्रामरचे टॉपिक्स बघितलेत त्या ग्रामरच्या टॉपिक्समध्ये आपण सगळ्यात आधी आर्टिकल्स, पार्ट्स ऑफ स्पीच हे बेसिक टॉपिक्स बघितलेत। त्याच्यानंतर आपण टेन्सेस बघितलेत, 12 टेन्सेस बघितलेत। त्याच्यानंतर आपण मोडल ऑक्झिलरीज सुद्धा बघितलेत आणि त्याच्यानंतर आपण व्हॉइस हे बघितलंय, चेंज द व्हॉइस म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। इथून पुढच्या टॉपिक्समध्ये तुमचं ॲडव्हान्स्ड ग्रॅमर सुरू होणार आहे। व्हॉट इज ॲडव्हान्स्ड ग्रॅमर ते आधी आपल्याला सगळ्यांना लक्षात करून घेणं महत्त्वाचं आहे। तर ॲडव्हान्स्ड ग्रॅमर म्हणजे नेमकं काय, तर हे जे ग्रॅमर असतं हे स्पोकन ॲस्पेक्टच्या हिशोबाने खूप महत्त्वाचं असतं। स्पोकन ॲस्पेक्ट म्हणजे काय, तर बोलण्याच्या हिशोबाने, कारण हे जे ग्रामर असतं तर ह्या सगळ्या कम्युनिकेटिव्ह ग्रामर आपण याला असं एका दुसऱ्या शब्दात सुद्धा म्हणू शकतो। म्हणजेच काय, तर इट इज अ कम्युनिकेशन बेस्ड ग्रामर। ह्याच्यात वाक्य ह्याच्यामध्ये आता बघा, तुम्हाला हा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच ते बेसिक ग्रॅमर, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे त्याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स्ड ग्रॅमर। स्पीच दोन्ही पण कशाची आहे, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, तर त्या वाक्याचे आपल्याला त्या शब्दांचे त्याच्यामधले आपल्याला त्या वाक्यांच्या शब्दमध्ये जे जे शब्द होते त्यांचे आपल्याला हे कळाले, काय म्हणतात त्याला, त्यांचं आपल्याला कार्य कळालं। इथे आपल्याला त्या वाक्यालाच कसं सांगायचं आहे की कसं, तर ह्याच्यामध्ये तुमचे टेन्सेससुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने यायला पाहिजे। इथे तुम्हाला प्रोनाऊन्स सुद्धा व्यवस्थित पद्धतीने यायला पाहिजे। ज्या व्यक्तीला प्रोनाऊन्स आणि टेन्सेस ह्या दोन गोष्टी व्यवस्थित पद्धतीने येत असतील त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट समजण्यासाठी आणि त्याला शिकण्यासाठी खूप कमी एफर्ट्स घ्यावे लागतील। पण त्याच्यासाठी टेन्सेस आणि प्रोनाऊन्स हा जो काही टॉपिक्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने करायचे आहेत। तर आपण आता सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला। दॅट इज ॲडव्हान्स्ड ग्रामरमधला पहिला टॉपिक, त्यातला पार्ट वन घेणार आहोत आपण, कारण तो खूप मोठा टॉपिक आहे त्याच्यामुळे याच्यासाठी आपल्याला दोन लेक्चर्स हे कंटिन्युअसली दोन लेक्चर्स आपल्याला इथे लागणार आहेत। तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय, तर ते आपण आता बघूया। बघा, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, तर अ स्पीकर्स वर्ड्स कॅन बी एक्सप्रेस्ड इन टू वेज। एखादी व्यक्ती काहीतरी एखाद्या वेळेस जर का बोलते आहे तर ते बोलताना आपण त्याला दोन वेगवेगळ्या पद्धतींनी एक्सप्रेस करू शकतो, म्हणजेच आपण दोन वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांना सांगू शकतो। मला कुठल्या पद्धती आहे, तर पहिली आहे डायरेक्ट स्पीच आणि दुसरी आहे इनडायरेक्ट स्पीच। डायरेक्ट आणि इनडायरेक्ट लक्षात घ्या, माझ्या हाताच्या याच्याकडे लक्षात ठेवा, डायरेक्ट जस्ट सरळ सरळ, इनडायरेक्ट म्हणजे थोडंसं पाठीमागून जाऊन किंवा समोरासमोरून न सांगता। तर ते कसं, बघा डायरेक्ट स्पीचमध्ये काय असतं, तर बोलणाऱ्याचे एक्झॅक्ट वर्ड्स असतात, म्हणजेच इथे कोणी एखादी व्यक्ती त्या व्यक्तीने काय म्हटलं हे सांगत नाही आहे। डायरेक्ट स्पीचमध्ये कुणे ह्या जेव्हा आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो तिथे एखादी व्यक्ती म्हणजे तिसरी व्यक्ती किंवा दुसरी व्यक्ती ही पहिल्या व्यक्तीच्या बोलण्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीला किंवा कोणाला तरी सांगत नाही आहे। इथे आपण पहिल्या व्यक्तीचे जसेच्या तसे शब्द जसेच्या तसे वाक्य आपण सांगतो त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो। कसं, तर बघा, द टीचर सेड टू राजेश, शिक्षक राजेशला म्हणाले होते, यू हॅव पास्ड द एक्झाम, तू एक्झाम पास झालेला आहेस। ह्याच्यामध्ये आपण काही तिसरे व्यक्ती सांगितलं का की टीचर असे म्हणाले की राजेश एक्झाम पास झालेला आहे, आपण कोणाला सांगतोय का, नाही, हे एक्झॅक्ट बोलणाऱ्याचे जसेच्या तसे शब्द आहेत, जसेच्या तसे त्याला आपण काय म्हणतोय, जसेच्या तसे त्याला वाक्य आहे, त्याच्यामुळे आपण त्याला डायरेक्ट स्पीच असं इथे म्हटलेलं आहे। बघा, डायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे, एकदम जसंच्या तसं। फॉर एक्झाम्पल, शिक्षक राजेशला म्हणाले तू एक्झाम पास झालेला आहे। आता हे झालं तुमचं डायरेक्टचं वाक्य। आता ह्याला जर का इनडायरेक्ट करायचं असेल आपल्याला किंवा इनडायरेक्ट स्पीचमध्ये सांगायचं असेल तर ते नेमकं काय आहे, तर व्हॉट द स्पीकर हॅज सेड विदाउट युझिंग सेम वर्ड्स। म्हणजेच इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला सांगायचं तर तेच आहे, काय की बाबा शिक्षक राजेशला म्हणाले तू एक्झाम पास झालेला आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे। पण हे तुम्हाला जसंच्या तसं न सांगता त्याचा अर्थ जो आहे तुम्हाला जसाच्या तसा ठेवायचा आहे, पण त्याची वाक्याची रचना तुम्हाला बदलायची आहे, त्याला आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असं म्हणत असतो।
डायरेक्ट स्पीच मध्ये काय असतं, तर डायरेक्ट स्पीच मध्ये तुम्ही बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे समोर पास करतात त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो. आणि इनडायरेक्ट स्पीच काय असतं, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण काय करत असतो, इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण बोलणाऱ्याचे शब्द बदलतो पण वाक्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला जसाच्या तसाच ठेवावा लागतो. बघा किती महत्त्वाचं आणि किती चॅलेंजिंग टास्क आहे हे. तर ते कसं करायचं, प्रत्येक टेन्समध्ये कसं करायचं, वाक्याच्या प्रकारात ते कसं करायचं, हे आपण आता एक एक करून ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत. पण सगळ्यात आधी तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या गोष्टींचा कन्सेप्ट लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्टचा कन्सेप्ट काय आहे, तर डायरेक्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीचं किंवा बोलणाऱ्या व्यक्तीचे शब्द जसेच्या तसे आपण समोर पास करणे त्याला डायरेक्ट सेंटेन्स म्हणतो. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय, तर अर्थ आपल्याला तोच ठेवायचा आहे पण शब्द आपण जसेच्या तसे वापरत नाहीयेत, शब्द आपण आपले वापरतोय त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट स्पीच आपण त्याला असं म्हणत असतो. मग आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला आता पुढे काय बघायचं आहे, तर डायरेक्ट वाक्याला इनडायरेक्ट तुम्हाला कसं करायचं आहे. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं एखादं वाक्य दिलेलं असतं ह्याच्यावरती तुम्हाला हमखास एक प्रश्न तर येणारच येणार आहे एक्झाम मध्ये, टीईटीच्या एक्झाम मध्ये स्पेशली एक प्रश्न तर येईलच येईल. त्याच्यासोबत तुम्हाला ह्याच्यामध्ये अजूनही काही प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा अजूनही काही प्रश्न ह्याच्यामध्ये येऊ शकतात. लक्षात घ्या, टीईटीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, एकापेक्षा जास्तही प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण एक प्रश्न तर ह्याच्यावरती हमखास असेल. तो प्रश्न कसा असेल, एक तुम्हाला डायरेक्ट वाक्य दिलेलं असेल त्या वाक्याला तुम्हाला इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. काही काही वेळेस असेही प्रश्न येतात पण युजली हे तुम्हाला आत्तापर्यंत आलेले नाही आहेत टीईटीच्या एक्झाममध्ये. आत्तापर्यंत हे प्रश्न फक्त एमपीएससीच्या एक्झाममध्ये आलेले आहेत. तर कसं की इनडायरेक्ट स्पीचमधनं त्या वाक्याला तुम्हाला डायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे, तर तुम्ही सध्या डायरेक्टचं इनडायरेक्ट करणं शिका. इनडायरेक्टहून डायरेक्ट करणं तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जाईल, त्याच्यात काही अवघड नाही आहे. जसं केलं ना त्यालाच उलट प्रोसेस केली की इनडायरेक्टचं डायरेक्ट होतं. ओके, तर इथे आणि तुम्हाला तशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. तुम्हाला नेहमी डायरेक्ट वाक्याला इनडायरेक्टमध्ये तुम्हाला कसं करायचं आहे किंवा एखादं डायरेक्ट वाक्य आहे त्याला इनडायरेक्टमध्ये स्पीचमध्ये तुम्ही कसं करणार हे तुम्हाला विचारलं तिथे जाऊ शकतं नाही, जाणारच आहे. तर बघूया आता. ओके, तर बघा मग इथे इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय केलं आपण, इथे काय केलंय बघा, द टीचर सेड टू राजेश, कॉमा दिला म्हणजे इथं वाक्य संपलं. दुसरं वाक्य इथे आपण यू हॅव पास द एक्झाम. पण दुसऱ्या वाक्यात जिथे इनडायरेक्ट वाक्य आपण घेतलं होतं, द टीचर टोल्ड राजेश दॅट, आता दॅटला जर का तुम्ही बघितलं तर दॅट कुठलं पार्ट ऑफ स्पीच आहे, तर दॅट कंजंक्शन आहे. हे काय झालं तुमचं सेंटेन्स नंबर वन, हे झालं तुमचं इथनं पुढं सेंटेन्स नंबर टू, आणि त्यांना जोडलंय कोणी, तर दॅटनी, म्हणजे दॅट कंजंक्शन तुम्हाला इथे वापरावं लागणार आहे. मग टीचर सेड म्हटलं इथं, टीचर टोल्ड इथे आपण घेतलं, दॅट ही हॅड पास्ड द एक्झाम. बघा पहिल्या वाक्याचा अर्थ काय होता, टीचरने राजेशला सांगितलं तू एक्झाम पास झालेला आहे, पण हे जसेचे तसे त्याचे शब्द होते. आता आपण बोलतोय, आपण ते शब्द बदलतोय म्हटल्यानंतर आता हे मी तिसऱ्या व्यक्तीला सांगतोय, तर टीचरने राजेशला सांगितलं की तो एक्झाम पास झालेला होता, म्हणजे हा डायरेक्ट टू डायरेक्ट कन्व्हर्सेशन आहे का, हे इनडायरेक्ट कन्व्हर्सेशन होत आहे. हे कसं कन्व्हर्सेशन होत आहे, हे दिस इज अन इनडायरेक्ट कन्व्हर्सेशन विच इज हॅपनिंग. त्याच्यामुळे तिथे आपण राजेश दॅट यूच्या जागी इथे आपण ही कन्सिडर केलेलं आहे, ही घेतलेलं आहे. ते एक्झाम्पल्स आपण ज्यावेळेस बघूया ती बघू, तिथे तुम्हाला ते अजून जास्त चांगल्या पद्धतीने क्लिअर होणार आहे. पण आधी हा कन्सेप्ट तुम्हाला समजणं महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर आता डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्या आधी तुम्हाला डायरेक्ट वाक्य कसं आहे आणि इनडायरेक्ट वाक्य कसं आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा इथे हे डायरेक्ट वाक्य आहे पहिल्या ह्याच्यामध्ये, तर दे से कॉमा, त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा असतो वरती. इन्व्हर्टेड म्हणजे काय, तर वरती डोक्यावरती दोन कॉमा देतात, ही इज अ क्लेवर बॉय फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. इथे काय झाले बघा, दे से हे एक वाक्य आणि ही इज अ क्लेवर बॉय हे दुसरं वाक्य, असे दोन वाक्य असतात ज्याला आपण कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमानी सेपरेट करत असतो, ते असतं डायरेक्ट सेंटेन्स. त्या डायरेक्ट सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना तुम्हाला पहिले हे कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा तिथनं काढून टाकायचे असतात. आणि हे कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढण्याची किंमत तुम्हाला काय मोजावी लागते, तर ते काढण्यासाठी किंवा ते काढल्यानंतर तुम्हाला कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट हे कंजंक्शन तिथे वापरायचं आहे. बघा दे से नंतर कॉमा आहे आणि इन्व्हर्टेड कॉमा आहे, तो काढून टाकला. हे बघ खालच्या वाक्यात जे इनडायरेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, दे से दॅट.
म्हणजेच कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढायचा. डायरेक्ट सेंटेन्स इनडायरेक्ट करताना पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची की कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा त्याच्यातनं तुम्हाला काढून टाकायचा आहे. कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्याऐवजी तिथे शब्दा वाक्यामध्ये दॅट हा शब्द जोडायचा आहे. दॅट शब्द जोडणं कंपल्सरी आहे. ओके, तर बघा, इफ द रिपोर्टिंग वर्ब, आता रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, तर बघा हे जे आहे ना दे नंतर, म्हणजेच कॉमाच्या अलीकडे जे येणारं वर्ब आहे त्याला आपण रिपोर्टिंग वर्ब असं म्हणतो. तो रिपोर्ट करतो, तो सांगतो आपल्याला की काय सांगतो की बाबा ते म्हणतात. काय सांगतो तो आपल्याला की ते म्हणतात. म्हणून त्याला आपण इथे काय घेतलंय, तर आपण त्याला रिपोर्टिंग वर्ब असं इथे त्याला घेतलेलं आहे. मग काय येईल इथं सेंटेन्स, दे से कॉमा इन्व्हर्टेड कॉमा ही इज अ क्लेव्हर बॉय, हे झालं डायरेक्ट वाक्य. तर जर का एखाद्या वाक्यामध्ये तुमचं रिपोर्टिंग वर्ब इन द डायरेक्ट स्टेटमेंट इज इन प्रेझेंट टेन्स ऑर फ्युचर टेन्स, लक्षात घ्या. आता इथनं पुढं आपण प्रत्येक टेन्सेस वाईज आपण त्याला कसं कन्वर्ट करायचं आहे ते सुद्धा बघणार आहोत. ओके, तर बघा, पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं रिपोर्टिंग वर्ब म्हणजेच कॉमाच्या अलीकडे असणारं वर्ब, म्हणजेच ह्या पहिल्या वाक्याच्या सब्जेक्ट सोबत येणारं जे वर्ब आहे ते जर का प्रेझेंट मध्ये असलं, म्हणजेच पहिल्या फॉर्म मध्ये असलं, किंवा फ्युचर मध्ये असलं, ओके, किंवा फ्युचर मध्ये असलं, तर काय करायचं आहे, तेच इनडायरेक्ट करताना, त्याचं इनडायरेक्ट करताना, ओके, प्रेझेंट मध्ये असेल किंवा फ्युचर मध्ये असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना ते सुद्धा सेमच राहील. म्हणजे तुम्हाला बदल काही करावे लागतील का, नाही, एव्हरीथिंग विल रिमेन सेम. मग फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे तिथे, तर तुम्हाला कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढायचंय आणि त्याच्याऐवजी दॅट लावायचंय. इतकं सोपं डायरेक्टचं इनडायरेक्ट करणं आहे, कधी, जर का प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स असेल तर. प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स असेल तर बाकीच्या कुठल्याच गोष्टी बदलणार नाही. इथे जसके प्रोनाउन्स बदलतात पण ते काही बदलणार नाही. इथे हे बाकीच्या सगळं जसंच्या तसं राहील. पुढचं इथलं येणारं वर्ब सुद्धा जसंच्या तसं राहील. बदलेल काय, तर फक्त इथे दॅट इथे आपल्याला लावावं लागणार आहे. मग एक्झाम्पल्स बघा, दे से ही इज अ क्लेव्हर बॉय, हे झालं तुमचं डायरेक्ट वाक्य. याला तुम्हाला डायरेक्टमधनं इनडायरेक्टमध्ये ज्यावेळेस कन्वर्ट करायचं आहे, ह्या वाक्याला ज्या वेळेला तुम्हाला डायरेक्टमधनं इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर तुम्ही कसं करशाल, तर बघा, दे से जसंच्या तसं घेतलं, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आपण काढून टाकला, त्याच्याऐवजी तुम्ही काय घेतलं इथे, दॅट घेतलं. कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला आणि त्याच्याऐवजी दॅट घेतलं. आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं, ही इज अ क्लेव्हर बॉय, झालं तुमचं इनडायरेक्ट स्पीच, काहीही अवघड नाही प्रेझेंट आणि फ्युचर टेन्समध्ये. हे झालं प्रेझेंट टेन्सचं वाक्य. पुढं बघा, जॉन विल से कॉमा इन्व्हर्टेड कॉमा यू मस्ट ईट हेल्दी फूड. जॉन म्हणेल तुम्ही हेल्दी फूड खायलाच पाहिजे. मग आता इथे आपल्याला हे डायरेक्ट वाक्य आहे, कुठलं, पहिलं जे वाक्य आहे ते डायरेक्ट आहे. मग डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना पहिली स्टेप तुम्हाला मी आत्ता सांगितली की पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा त्याच्यातनं तुम्हाला काढून टाकायचा आहे. मग कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा ज्यावेळेस तुम्ही काढून टाकला तर मग काय येईल, जॉन विल से, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा गेला त्याच्यासाठी इथे तुम्ही दॅट घेतलं, यू मस्ट ईट हेल्दी फूड, संपला, काहीही अवघड नाही, काहीही त्याच्यामध्ये अवघड नाही. तर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्सचं, सिम्पल प्रेझेंट असेल किंवा सिम्पल फ्युचर टेन्स असेल, त्याचं जर का तुम्हाला डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते करताना तुम्हाला बाकीच्या गोष्टींबद्दल ध्यान लक्ष द्यायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा डायरेक्ट वाक्यातला काढून टाकायचा आणि जिथनं तो काढला त्याच्या जागी तुम्हाला तिथे दॅट हा कंजंक्शन वापरायचा आहे. दॅट हा कंजंक्शन वापरला की ते वाक्य तुमचं इनडायरेक्टमध्ये होऊन जातं सिम्पली. हे कुठल्या टेन्सेसबद्दल, हे फक्त प्रेझेंट आणि फ्युचर टेन्सेसबद्दल. मी बाजूला सरकतो, तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट याचा काढून घ्या, बिकॉज इट वुड बी हेल्पफुल फॉर यू. आता हा झाला कुठला टेन्स, आता सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल फ्युचर टेन्स. आता आपल्याला पुढचा टेन्स बघायचा आहे, तर तो टेन्स कुठला आहे बघा, तर पास्ट टेन्सबद्दल आपल्याला आता बघायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण हे रिपोर्टिंग वर्ब असतं आणि हे इथे जे येणारं असतं ना, दॅट इज इन्व्हर्टेड, काय म्हणतात त्याला, इन्व्हर्टेड वर्ब म्हणतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो, तर हा हे जे असतं तुमचं, दॅट इज रिपोर्टिंग वर्ब.
तर आता पास्ट टेन्समध्ये तुम्हाला जर का एखाद्या डायरेक्ट वाक्याला इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर त्या वाक्यामध्ये किंवा त्या डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना तुम्हाला त्या वाक्यामध्ये काय काय बदल करावे लागतील तर ते आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर रिपोर्टिंग वर्ब इन युअर सेंटेन्स इफ इट इज इन पास्ट टेन्स, जसं की इथं आहे शी सेड, सेड म्हणजे वर्बचा दुसरा फॉर्म, म्हणजेच हे वाक्य कुठलं झालं, पास्ट टेन्सचं झालं. पण इथे तुम्ही म्हणसाल द फ्लावर इज प्रिटी, मग तुम्ही म्हणसाल सर तुम्ही इथे सेड घेतलं आणि इथे फ्लावर इज प्रिटी घेतलं, म्हणजे इथे पास्ट घेतलं आणि इथे प्रेझेंट घेतलं, असं कसं? हे तर वाक्य चुकीचं आहे. नाही, चुकीचं नाही, हे वाक्य बरोबर आहे. त्यासाठी पंक्चुएशन मार्क्स महत्वाचे असतात. पंक्चुएशन मार्क म्हणजे काय? तर दॅट इज कॉमा. तुम्ही काय दिलंय इथे? इथे तुम्ही दिलाय कॉमा. मग कॉमा ज्यावेळेस तुम्ही देताय तर ते वाक्य सेपरेट झालं. मग ह्या वाक्याचा आणि ह्या वाक्याचा संबंध तर आहे, पण दोन्ही वेगवेगळे वाक्य आहेत. मग ते दोन्ही वेगवेगळे वाक्य असल्यामुळे तिथे दोन्ही वेगवेगळे टेन्सेस तुम्ही घेऊ शकतात. पण ज्या वेळेस या दोन्ही वेगवेगळ्या वाक्यांचं एकच वाक्य तुम्ही इनडायरेक्टमध्ये करतात, पण ह्या दोन्हीही वेगवेगळ्या वाक्यांचं, दोन्हीही वेगवेगळे टेन्सेस असलेल्या वाक्यांचं ज्यावेळेस तुम्ही इनडायरेक्टमध्ये कन्वर्जन करतात त्यावेळेस ते सरसगट एकच वाक्य बनतं. मग तिथे तुम्ही दोन वेगवेगळे टेन्सेस वापरू शकता का? नाही. तिथे तुम्ही दोन वेगळे वेगळे टेन्सेस वापरू शकणारच नाही, कारण तुम्ही तिथे दोन वेगळे वेगळे वाक्य नाही ठेवत ज्यावेळेस तुम्ही इनडायरेक्ट करताय. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट करता आहात त्यावेळेस तुम्ही त्या दोन वेगवेगळ्या वाक्यांना एकत्रितपणे एकत्र एकाच वाक्यामध्ये मांडतात. मग तिथे तुम्हाला एकच टेन्स घ्यावा लागणार आहे. इथे दोन टेन्सेस का बरं घेतले? कारण की इथे दोन वेगळे वेगळे वाक्य आहेत. पण इनडायरेक्ट वाक्यामध्ये तुम्ही दोन वेगवेगळे टेन्स घेऊ शकता का? नाही, तुम्ही दोन वेगळे वेगळे टेन्सेस नाही घेऊ शकत. त्याच्या मागचं रिझन हे आहे, कारण की तिथे आपण काय केलेलं आहे, तर तिथे आपण तिथे एकच वाक्य तयार केलेलं आहे. मग बघा, शी सेड द फ्लावर इज प्रिटी, मग काय बघा, तर रिपोर्टिंग वर्ब जर का तुमचं पास्टमध्ये असेल तर वर्ब्स इन इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे काय? हा बघा, हे जे दोन कॉमा आहेत त्याला आपण इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो. तर ह्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे येणारं वर्ब आहे, म्हणजे इथे बघा हे इज वर्ब आहे, ते सुद्धा काय असेल? ते सुद्धा त्याच्यानुसार पास्टमध्ये बदलून जाईल. ते सुद्धा पास्टमध्ये बदलून जाईल. म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं की हे जे तुमचं रिपोर्टिंग वर्ब आहे इथे व्ही टू म्हणजेच पास्टमध्ये, तर त्याच्यासोबत इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणारं जे वर्ब आहे ते पण तुम्हाला व्ही टू म्हणजेच पास्टमध्येच घ्यावं लागेल. मग इज असेल तर वॉज घ्यावं लागेल, राईट असेल तर रोट घ्यावं लागेल, बरं का? तर हे का बरं? कारण की इथे आपण दोन वेगळे वेगळे वाक्य बनवलेले आहेत. इथे आपण दोन वेगळे वेगळे नाही, इथे आपण फक्त एक सिंगल वाक्य बनवलेलं आहे आणि त्याचमुळे आपण इथे हे वर्ब्स आपल्याला समान घ्यावे लागणार आहेत. मग बघूया आता कसं येईल ते. तर पहिलं वाक्य बघा, शी सेड द फ्लावर इज प्रिटी. मग शी सेड घेतलं आपण जसंच्या तसं, हे इन्व्हर्टेड हा कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला, त्याच्याऐवजी तुम्ही काय लावलं इथे? दॅट लावलं. दॅट लावलं मग नंतर पुढचं वाक्य तुम्हाला ज्यावेळेस चेंज करायचं असतं तर द फ्लावर वॉज प्रिटी घ्यावं लागणार. इथे तुम्हाला वॉज का बरं घेतलं? तर इथे सेड आहे म्हणजेच इथे व्ही टू आहे, कारण की तुमचं रिपोर्टिंग वर्ब हे व्ही टू मध्ये आहे. तुमचं रिपोर्टिंग वर्ब हे व्ही टू मध्ये आहे म्हणजेच पास्टमध्ये आहे. मग ते रिपोर्टिंग वर्ब तुमचं पास्टमध्ये असल्यामुळे तुम्हाला पुढे त्याच्यासोबत येणारं वर्ब सुद्धा पास्टमध्ये घ्यावं लागणार. मग डायरेक्ट वाक्यात इज जरी असलं तरी इनडायरेक्ट त्याचं करताना आपण इथे वॉज घेतलंय. हा त्याचा पहिला रूल. का बरं वॉज घेतला? आता इथे का बरं वॉज घेतलं? एका वाक्याच्या हिशोबाने जर का बघितलं तर इथे याच्यात येणारं जे पहिलं वर्ब आहे ते वर्ब हे दुसऱ्या टेन्समध्ये आहे म्हणजेच पास्ट टेन्समध्ये आहे. मग त्याच्यानंतर एका सेम वाक्यात येणारे जे काही वर्ब्स असतील ते पण तुम्हाला पास्टमध्येच घ्यावे लागतील, कारण सुरुवात पास्टने झाली आहे. मग त्याला आपण पुढे पास्टमध्येच कंटिन्यू करावं लागणार आहे. पण वरच्या वाक्यात म्हणजे डायरेक्ट वाक्यात आपण तसं केलेलं नाही आहे. का बरं नाही केलं तसं? कारण की वरच्या वाक्याला कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमानी सेपरेट केलं, म्हणजेच इथे हे एक नंबरचं वाक्य झालं, हे दोन नंबरचं वाक्य झालं, पण इथे सरसगट फक्त एकच वाक्य झालं. मग इथे दोन वाक्य झाले वेगवेगळे, मग त्यांनी दोन वेगळे वेगळे वर्ब्स वापरले, दोन वेगवेगळे टेन्समध्ये वर्ब्स वापरले, पण खाली खाली एकच वाक्य झालंय. म्हणून आपल्याला तिथे एकच टेन्स वापरावा लागणार आहे. आणि तो टेन्स कोण ठरवेल? तर तो टेन्स ठरवेल तुमचं रिपोर्टिंग वर्ब.
तो टेन्स ठरवेल तुमचं रिपोर्टिंग वर्ब. आता बघा शी सेज जर का असतं इथं शी सेज मग हे कॉमा इनवर्टेड कॉमा काढून टाकले असते, दॅट घेतलं असतं आणि द फ्लावर इज प्रिटी जसंच्या तसं घेतलं असतं. म्हणून मी आत्ता सांगितलं तुम्हाला मागच्या टेन्समध्ये काय, तर प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स असेल, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल फ्युचर टेन्स असेल, तर त्या टेन्सेसमध्ये जर का तुम्हाला कन्वर्जन करायचं असेल तर मग तुम्हाला डायरेक्ट वाक्य जसंच्या तसं घ्यावं लागणार आहे, फक्त कॉमा इन्वर्टेड कॉमा काढायचं आणि दॅट लावायचं. पण ज्यावेळेस ते पास्टमध्ये येतं त्यावेळेस समजा इथे सेड आलंय मग तुम्हाला हे पण पास्टमध्येच घ्यावं लागेल, म्हणजेच रिपोर्टिंग तुमचं जे काय वर्ब असेल त्या वर्बच्या नुसार तुम्हाला पुढे कर्ली ब्रॅकेटमध्ये किंवा तुम्हाला ह्या इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये येणाऱ्या वाक्याला सुद्धा ह्या वर्बच्या नुसार म्हणजेच पास्टमध्ये तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आय होप एव्हरीवन इज क्लिअर विथ दिस कन्सेप्ट. व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, वर्ब्सचा खेळ आहे, शब्दांचा खेळ आहे, बाकी काही नाही आहे. आणि कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा त्याच्याऐवजी दॅट लावायचं, ही प्रोसेस तुम्ही अशी 100% लक्षात ठेवून घ्या तुमच्याकडे. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढायचा त्याच्याऐवजी दॅट टाकून द्यायचं, बदलतात काय तर मग ह्यानुसार इथलं वाक्य बदलतं. बघा अजून एकदा बघा, जर का वाक्य तुमचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल, ओके वाक्य तुमचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल आणि जर का तुमचं पुढचं जे तुमचं काय ते रिपोर्टिंग वर्ब आहे ते पास्टमध्ये असेल, तर ते वाक्य तुम्हाला जर का कन्वर्ट करायचं असेल तर तुमचं वाक्य ते पास्ट कंटिन्युअसमध्ये होऊन जाईल. कसं ते बघा आता लक्ष देऊन. वाक्य आहे मेरी सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा जॉन इज गोइंग टू मुंबई. हे झालं तुमचं डायरेक्ट वाक्य, दोन वाक्य झाले इथे, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आणि मेरी सेड हे एक वाक्य बनवलं आणि जॉन इज गोइंग टू मुंबई. आता जॉन इज गोइंग टू मुंबई म्हणजे हा कुठला टेन्स आलं, एम इज आर प्लस आय एन जी म्हटल्यानंतर हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आला. पण जे तुमचं रिपोर्टिंग वर्ब आहे म्हणजे कॉमाच्या पलीकडे कॉमाच्या आधी येणारे जे वर्ब आहे ते कोणतं आहे, तुमचं व्ही टू आहे, म्हणजेच कुठलं आहे तर पास्ट मधलं वर्ब आहे. मग तुम्हाला त्याच्यासोबत पुढे येणाऱ्या वर्बला सुद्धा पास्ट कंटिन्युअस मध्ये घ्यावं लागणार आहे. जसं तुम्ही इथे इज च वॉज केलं तसंच इथं वॉज गो इज गोइंग चं वॉज गोइंग करायचंय, म्हणजेच मेरी सेड त्यानंतर काय केलं दॅट लावलं, कशामुळं तर कॉमा इन्व्हर्टेड कॉमाला काढून टाकलं म्हणून त्याच्यासाठी तुम्ही इथे दॅट लावलंय. जॉन वॉज गोइंग टू मुंबई. आता इथे वॉज का बरं घेतलं, कारण बघा इथे वाक्याची सुरुवात तुमची व्ही टू ने झालेली आहे, म्हणजेच दुसऱ्या फॉर्मने झालेली आहे, म्हणजेच पास्टने झालेली आहे, म्हणून तुम्हाला इथे काय करायचं आहे तर तुम्हाला इथे वॉज गोइंग हे घ्यायचं आहे. बघा जर का तुमचं वाक्याचं रिपोर्टिंग वर्ब, रिपोर्टिंग वर्ब वरती सगळा खेळ आहे. तुम्हाला बऱ्याचदा टेन्सेसमध्ये कन्फ्युजन होतं ना, तर रिपोर्टिंग वर्ब बघायचं. समजा हे रिपोर्टिंग वर्ब मध्ये इथे काय व्ही वन आहे ना, मग इथे येणार सॉरी इथं व्ही वन असेल तर मग जसंच्या तसं घ्यायचंय. पण जर का इथे पास्ट असेल तर मग समजा पास्टमध्ये जर का सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असला तर पास्ट कंटिन्युअस टेन्स होईल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला तर पास्ट परफेक्ट टेन्स होऊन जाईल, ओके. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असला तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होऊन जाईल. त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये इथे बदल हे तुम्हाला करावे लागणार आहे. आय होप एव्हरीवन इज क्लिअर विथ दिस थिंग. ह्याचा अजून प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रॅक्टिसचे मी प्रोव्हाइड करेलच नंतर. बघा पुढचा, आता जसं आता प्रेझेंट कंटिन्युअस झाला काय तर पास्ट कंटिन्युअस, तसं प्रेझेंट परफेक्ट होऊन जाईल पास्ट परफेक्ट. कधी, जर का तुमचं रिपोर्टिंग वर्ब म्हणजे कॉमाच्या आधी येणारं वर्ब हे पास्टमध्ये असेल, व्ही टू मध्ये असेल, तर तुमचं त्याच्यानंतरचं येणारं पास्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्टचं वाक्य काय होऊन जाईल, पास्ट परफेक्टमध्ये होऊन जाईल. एक्झाम्पल बघा त्याचं, द टीचर सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा ऑल द स्टुडंट्स हॅव पास्ड. शिक्षक म्हणाले सगळे विद्यार्थी पास झालेले आहेत. इथे दोन वाक्य आलेत, टीचर सेड पहिला आला, कॉमा दिला त्याच्यामुळे ह्या वाक्याला सेपरेट केलं, दुसरं वेगळं वाक्य, हे एक नंबरचं वाक्य, हे दोन नंबरचं वाक्य. हे झालं तुमचं डायरेक्ट स्पीच. याचं इनडायरेक्ट मध्ये जर का तुम्हाला करताना जर का ह्याचं इनडायरेक्ट करायचं आहे तर द टीचर सेड दॅट इथे का बरं लावलं, कारण हा कॉमा इन्व्हर्टेड कॉमा तुम्ही इनडायरेक्ट करताना काढून टाकला आणि तो कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढल्यामुळे तुम्हाला तिथे काय लावावं लागलं तर तुम्हाला तिथे दॅट हा कंजंक्शन लावावं लागलं. मग टीचर सेड दॅट ऑल द स्टुडंट्स हॅड पास्ड. आता इथे हॅड पास्ट कशामुळे आलं, कारण इथे हॅव पास्ट आहे, पण इथे आपण हॅड पास्ट घेतलंय म्हणजेच आपण इथे
पास्ट परफेक्ट टेन्स घेतला आहे. का बरं त्याचं रिझन हे आहे, कारण की इथे आपला जो टेन्स आहे तो व्ही टू आहे, म्हणजेच पास्ट टेन्स आहे. आणि पास्ट टेन्स असताना त्याच्या समोर येणारा प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा चुकीचा होतो, कारण की त्याला टेक्निकल रिझन आहे. म्हणून त्याच्या समोर येणारा जो काही टेन्स असणार आहे त्याला तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे. बघा स्टेप्स लक्षात घ्या, डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना पहिले काय करायचं आहे, डायरेक्ट कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा, त्याच्याऐवजी तिथे तुम्हाला दॅट लावून द्यायचं आहे. दॅट लावून दिल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, इकडे इकडे पास्ट असेल तर इकडं पास्ट परफेक्ट करायचं आहे, ओके, इकडं प्रेझेंट परफेक्ट असेल इकडं पास्ट परफेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे करतात. पुढे सिंपल पास्ट बिकम्स पास्ट परफेक्ट. सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ जर का असेल तर तो काय होतो, पूर्ण भूतकाळ त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं सिंपल पास्ट. बघा सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर जसेच्या तसे राहतात, सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर जसेच्या तसे राहतात. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस होतो. प्रेझेंट परफेक्ट सॉरी प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट होतो. आणि सिंपल पास्ट जर का असेल तर तो पास्ट परफेक्टमध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करावं लागतं डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट करताना. एक्झाम्पल इथे बघा, राहुल सेड, हे जशाच्या तसं आलं, हे व्ही टू आहे एक नंबरचं वाक्य. दे अराइव्ड यस्टरडे दोन नंबरचं वाक्य, कॉमाने सेपरेट केलेलं आहे म्हणून आपण दोन सेपरेट टेन्सेस वापरू शकतो, किंवा एखादा एक टेन्स दोन्हींमध्ये पण वापरला तरी त्यात आपल्याला काहीही फरक पडत नाही. तर मग कसं झालं, राहुल सेड दे अराइव्ड यस्टरडे, राहुल म्हणाला होता की ते काल आलेले होते. आता इथे दोन्ही काय वाक्य, हा पण पास्टमध्ये हे पण पास्टमध्ये. मग असं ज्यावेळेस सिच्युएशन येते, सिंपल पास्ट जर का तुमचं इन्व्हर्टेड कॉमामध्ये वर्ब असेल तर त्याला तुम्हाला पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग राहुल सेड जसंच्या तसं घेतलं, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकले, त्याच्याऐवजी तुम्ही काय घेतलं, दॅट घेतलं. दे अराइव्ड यस्टरडे, द डे दे हॅड अराइव्ड द प्रिव्हियस डे. आता हे यस्टरडेचं प्रिव्हियस डे कसं झालं, तर आपण ते इनडायरेक्ट सांगतोय म्हणून त्या काल नाही सांगता येणार त्यात आदल्या दिवशी. तर आपल्याला ते जे कन्वर्जन्स आहेत, यस्टरडेचं कसं टुमॉरोचं कसं, ते मी तुम्हाला आता ह्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे. पण तुम्ही सध्या एवढं लक्षात घ्या, पास्ट होता त्याचं काय झालं, इथे पास्ट परफेक्टमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे. अंडरस्टूड? तर सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर जसेच्या तसे, प्रेझेंट कंटिन्युअस होतो पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट होतो पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट होतो पास्ट परफेक्ट. आणि सिंपल पास्ट जर का असेल इन्व्हर्टेड कॉमा कॉमाजमध्ये तर तिथे तुम्हाला काय घ्यावं लागतंय, पास्ट परफेक्ट हा टेन्स तुम्हाला तिथे घ्यावा लागतो. अंडरस्टूड? आता पुढे आपल्याला बघायचं आहे मॉडल ऑक्झिलरीज. जसं मी तुम्हाला मॉडल ऑक्झिलरीज शिकताना तुमच्या जर का लक्षात असेल, विलच वुड कॅनच कुड, कुड नाही कुड, बरोबर, हे मॉडल ऑक्झिलरीज मी तुम्हाला त्यावेळी सांगितलेले होते. कॅनचं पास्ट कुड, मी आय कॅन रन 10 किलोमीटर, रन फॉर 10 किलोमीटर्स, मी 10 किलोमीटर्स पळू शकतो. आय कुड रन फॉर 10 किलोमीटर्स, मी 10 किलोमीटर पळू शकत होतो. तर कॅनचा पास्ट आहे कुड. तर सेम त्याच्याच पद्धतीने मॉडल पण काय होऊन जाईल, इथे तुमचे पास्टमध्ये चेंज होतील कधी, जर का तुमचं हे वर्ब आहे तर ते कोणतं, हे वर्ब, इथे येणारं जे वर्ब आहे ते वर्ब जर का तुमचं पास्टमध्ये असेल तर. मग बघा, ही सेड शी कॅन डान्स, मग ही सेड जसंच्या तसं ठेवलं, हे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा इथे तुम्हाला काढून टाकायचे आहेत, कारण की तुम्हाला ते एकच सेंटेन्स समान सेंटेन्स बनवायचं आहे. मग ते काढल्यानंतर तुम्हाला इथे काय लावावं लागणार आहे, त्याच्यासाठी दॅट कंजंक्शन लावावं लागणार आहे. आणि शी कुड डान्स, शी कुड डान्स, इथे कुड का बरं घेतलं, कारण इथे तुमचं सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला आलेलं पहिलं वर्ब हे दुसऱ्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजेच व्ही टू मध्ये आहे, तर तिथे तुम्हाला कुड घेणं इथे गरजेचं आहे. तिथं व्ही टू असल्यामुळे कुड घेतलंय, इथे कॅन घेतलं तर ते वाक्य टेक्निकल पद्धतीने चुकीचं होऊन जाईल. अंडरस्टूड? तर अशा पद्धतीने आपल्याला हे टेन्सेसचं कन्वर्जन करायचं आहे. सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर जसाच्या तसा राहील, सिंपल पास्ट हा पास्ट परफेक्टमध्ये होऊन जाईल, ओके, पास्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट हा पास्ट परफेक्टमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा इथे